औरंगाबाद पंचायत समितीत काँग्रेस सदस्यांनी जोरदार गोंधळ घातला. उपसभापती आणि नुकताच काँग्रेसमधून भाजपत आलेल्या अर्जुन शेळके यांना काँग्रेस सदस्यांनी धक्काबुक्की केली. इतकंच नाही तर खुर्च्यांची फेकाफेकीही करत तोडफोड करण्यात आली. शेळके यांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यानं उपसभापती निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाली आहे आणि त्याच रागातून हा हल्ला केल्याचा आरोप भाजपनं केलाय. औरंगाबाद पंचायत समितीतला हा सगळा गोंधळ, काँग्रेस सदस्यांनी जोरदार राडा घातला आणि उपसभापती आहेत अर्जुन शेळके जे नुकतेच काँग्रेसमधून भाजपत गेलेत त्यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. खुर्च्यांची फेकाफेकी आणि तोडफोड देखील झाली. पक्षांतर केल्याच्या रागातून काँग्रेसनं ही मारहाण केल्याचा आरोप शेळकेंनी केला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे पूजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणी पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागलाय. यामुळे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आत्महत्या करण्यापूर्वी 4 ते 5 दिवस आधी संजय राठोड आणि मयत पूजामध्ये 90 मिनिटांहून अधिकचा संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. फॉरेन्सिक लॅबला याबद्दलचे तपशील मिळाल्याची बातमी एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख 5व्यांदा आजही ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यांनी ईडीच्या समन्सला लेखी उत्तर दिलंय. त्यांनी ईडीच्या चौकशी विरोधात आधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. पण ईडीनं जाणून बुजून समन्स बजावल्याचा आरोप देशमुखांनी केलाय. पावसाला पोषक कमी दाबाचा पट्टा तसंच बाष्पाचा पुरवठा कमी झाल्यानं राज्याच्या बहुतेक भागात पाऊस पुढचे काही दिवस विश्रांती घेणार आहे. फक्त कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दुकानांची वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी पुण्यातल्या तुळशीबाग व्यापारी असोसिएशननं सह्यांची मोहीम राबवली आहे. दुकानांची वेळ रात्री 8 पर्यंत करावी अशी दुकानदारांची मागणी आहे. दुसरीकडे दुकानांची वेळ मर्यादा न वाढवल्यास बुधवारपासून सर्व दुकानं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा इशारा पुणे व्यापारी महासंघानं दिलाय. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.